is crazy. खूप दुखतंय का रे? नाही नाही, तू नको काळजी करूस, मी ठीक आहे. नक्की काय झालं सांगणार आहेस तू मला? अगं नेहा, बरं ऐक, मी ऑफिसमधून बाहेर पडलो तर त्या अल्ताफच्या गुंडांनी मला पकडलं पैशांसाठी. मी त्यांना सांगतोय की मला थोडा वेळ द्या, मी देतो, सगळे पैसे देतो तुमचे. पण काय ऐकायलाच तयार नव्हते ते, डायरेक्ट मारायला सुरुवात केली त्यांनी मला. इतक्या सहजपणे कसं काय सांगतोस तू हे? मग आता काय करू? आणि ते गुंड तुला मारत होते तेव्हा तुला सोडवायला तिकडे कुणीच नाही आलं? नाही नाही, असं कसं, भाऊरावांनी पाहिलं ते आले, त्यांच्याबरोबर त्यांचे 3-4 ड्रायव्हर मित्र होते ते पण धावून आले. ते आले म्हणून बरं, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. बाय द वे, आता आपण नेमकं कुठे चाललोय? भाऊराव आपल्याला त्यांच्या गावी घेऊन चालले. त्यांचं गाव बरंच लांब आहे, तिथे आपल्याला शोधत कुणीच येणार नाही. आणि हो, मी मोबाईल मधलं सिम सुद्धा काढून टाकलंय, प्रॉब्लेम नको उगाच. आणि हे गाव नेमकं कुठे? माझं गाव लय लांब आहे, शहराकडचं कुणी बी येत नाही तिथं. तुम्ही तिथं हाय सा म्हणून कुणाला कळायचं बी नाही. डोंट वरी, इथलं सगळं वातावरण शांत झालंय की आपण जाऊच ना परत. आणि मी आहे ना तुझ्यासोबत, मग काळजी कशाला करतेस? तू ही माझी समजूत काढतोयस का स्वतःची? मी कोणाचीच समजूत काढत नाहीये. मला माहितीये तू अशा छोट्या मोठ्या गोष्टींना अजिबात घाबरत नाहीस, तुझ्यात हिंमत आहे म्हणूनच तू मला आवडतेस. ऐक, तुषार अजून किती वेळ? आय थिंक मॅडम आता पोचलोच की, रस्ता थोडा कच्चा आहे म्हणून हळू घेतूया. आलं आलं, पोचलो आपण, सावकाशच जाऊ द्या. वय पोचलो ग आपण, जमलीस? चल झालंच, ये. सगळी शेतजमीन यांचीच आहे. भाऊराव हा, आम्हाला काही इथे प्रॉब्लेम नाही ना? अजा बात कसला तारास होणार नाही. अहो म्या आणि तोच आहे की तुमच्या किमतीला, इथं बिंदास राहा. हा काय काळजी करू नका, चला चला सामान काढूया. चला चला. साहेब तुम्ही असं करा, यावा काय रे ये फुकणीच्या, काय बघतो ना, चाललंय गीत ना, चल.
बाई तुम्ही काय घाबरू नका, ते येड आहे गावातलं, असंच भटकत असते. हा तुम्ही तबिंदाज राहा, तुम्हाला कोणी भी ओळखत नाही, कळलं का? तुम्ही एक काम करा, या मळ्यातली वाट धरा, सापडतंय घर. हा हे तुमच्याकडे घ्या, तोपर्यंत मी गाडीचा बंदोबस्त करून येतो. सावकाशा बोला असेल. नेटवर्कच नाहीये. जाऊ दे इकडे. तुषार, आपण आपलं घर सोडून इतक्या लांब या अनोळखी गावात आणि अनोळखी माणसात आलोय, मला खूप विचित्र वाटतंय. मी खूप विचार करून निर्णय घेतलाय ग. भाऊरावांशी माझी खूप जुनी ओळख आहे, माझा विश्वास आहे त्यांच्यावर. इतका विश्वास की मला 8वा महिना चालू असताना तू मला आणि आपल्या बाळाला इथे घेऊन आलाय या उसाच्या शेतात. थांब जरा. सावकाश, न्या तुला आपली पहिली भेट आठवते का ग? हो ना, कशी विसरेन मी. आमच्या अनाथालयाच्या गेटवर तुला पहिल्यांदा पाहिलं होतं मी. कसा एकटक बघत होतास माझ्याकडे. तुला पाहिलं आणि तुझ्या प्रेमात पडलो मी. इतक्या प्रेमात पडलास की सरळ 3 दिवसात मला मागणी सुद्धा घातली होतीस. म्हणजे तू पळून गेली असतेस म्हणजे. पण तू लगेच मला होकार दिलास, आपलं लग्न झालं, तुझ्या पोटात आता माझं बाळ वाढतंय. या 1 वर्षात मी तुला थोडा तरी त्रास दिलाय का ग? खरं सांगू? बघ जमेल तस. हे 1 वर्ष तुझ्यासोबत कसं गेलं मला कळलं सुद्धा नाही आणि या पुढेही नाही कळणार. हो का? हो ना. हो का? सावकाश उलटी नको चालू. इथून किती लांब आहे रे? काय माहित. हे बघ पुढे काहीतरी दिसतंय. तुषार, मग तू कोण आहेस? काय तू तुषार आहेस तर तू कोण आहेस? तू तुषार नाहीयेस, तू बहुरूपी आहेस. तुषार, बघतोस तुला. काय काय बघणार आहेस? आधी रस्ता दाखव. बघतो, हे इथंच ठेवतो. आपण इकडनं आलो. भाऊराव बोलले होते सरळ सरळ रस्ता सापडेल घराचा, पण इथं सगळंच सेम दिसतंय का? जायचंय कुठे? मला रस्ता सापडलाय. आणि तो कसा? अरे वा, हुशार आहेस की तू. आता मी काय करतो, मी बघून येतो, तू इथे बस, आराम करता राहा. आई बाबा बाळाला घेऊन कुठे आले आहेत? बाबा गेलेत हा रस्ता शोधायला, येतील पटकन.
तू घाबरू नको, आपण बाबाला शोधायला जाऊया. हा घाबरू नका हो. काय झालं नेहा, ठीक आहेस ना? तिथनच काय बोलतायस? या आत या. तुम्ही? म्या भाऊरावाची बायको तुळसा. यांनी सांगितलं होतं मला तुम्ही येणार आहे म्हणून. नमस्कार करतो. हा असू द्या असू द्या असू द्या. आता मी हाय, यांची काळजी मी घेईन. आणि याची बी बरे या आत या. या चल ग बाई, हात पाय धुवून घ्या, जेवणाचं बघते मी. या या बसा बाई, तेवढं ताट वाटे घ्या ना, आणि पाण्यासाठी तांब्या बी घ्या. ऊस चांगलाच वाढलेला दिसतोय.
हा औंदा पाऊस पाणी चांगलं पडलंय. वा चांगलं दिसूयात याला असं वाटत. घ्या. या घरात कोणी राहतं का? आम्हीच राहायचो. 10-12 वर्ष झाली नाही राहत. आणि त्या बाजूच्या खोलीत? न येताना तिथे मी एक दरवाजा पाहिला म्हणून. तिथं माझा धाकला भाऊ राहायचा. तो गेला. आम्ही हे घर सोडलं. कुठे गेले ते? वारलं. आओ भाजी खावा, गरम गरम है. आणि सांगा बरं कशी झाली ती. छान. मग आता हे घर बंदच असतं का? अहो तुम्ही येणार म्हणून तर आम्ही घर उघडलं. नाही तर कोणास ठाऊ कधी घर उघडलं असतं का. नाही पण जवळपास तर एकही घर दिसत नाहीये. आणि बाकी गावकऱ्यांचं काय, ते कुठे राहतात? समती शेताच्या पल्याड राहतात. कसं असतं गावात, शेताला लागून शेत असतं, त्यामुळे सगळीकडे शेतच दिसतात. पण तुम्ही काय बी काळजी करू नका सा. तुमच्या बाई संगट मी दिसभर राहीन. अहो अशा अवघडलेल्या अवस्थेत कोणीतरी बरोबर पाहिजेच की. शेवटी काय आहे, माणूसच माणसाच्या उपयोगी पडतो. तुमच्या मालकाने आमच्या मालकासने लई मदत केली आहे. आमचं थोडस. आर देवा, बघितलं सा. जरा नजर हटली सगळं जळून खाक. खावा, गरम गरम है. राजच्याला निवान झोपायचं, कसली भी काळजी करायची नाही. बाळासाठी चांगलं नसतं ते. सकाळच्याला येते. येते. चला. चल. चला. ही माणसं पण ना आपल्या जुन्या परंपरा आणि प्रथा सोडत नाहीत ना. आज पण बघ, नवरा जेवल्यानंतरच तुळसाबाई जेवल्या. जाऊ दे, आपल्याला काय, आपल्याला थोडेच दिवस राहायचं इथे. तर खरंय ग, पण किती पटकन मिसळल्या ना त्या आपल्या. आणि तसंही तुला लोकात मिसळायला कितीसा वेळ लागतो रे. तुझी कोणती गोष्ट मला सर्वात जास्त आवडते माहितीये? तू फार पटकन नाती सोडतोस. माझ्यासोबत पण किती पटकन नातं जोडलंस तू. पण तुझी हीच सवय ना, तुला कधी कधी अडचणीत सुद्धा टाकू शकते. बाबा तर झोपले, पण माझं बाळ जाग आहे ना. आईचं सगळं बोलणं ऐकतंय ना. झोपूया आता. माझ्या बाळाला ही नवीन माणसं कशी वाटली? भाऊराव, तुळसाबाई कशा वाटल्या? म्या भरीन हंड. शहरात राहणाऱ्या माणसाचं काम नव्हते. अगो बाई, बरंच लागलंय की. सांच्याला काहीतरी घेऊन येते त्याला लावायला. लावा. अहो नाही, काही गरज नाही, सुकलंय आता ते. चला साहेब, तुम्हाला आमचं माळा दावतो. चला चला चला. आलो सर. बूट घालतो. आलोच. आलोच.
काय मग राचाला डोळा लागला का नाही? हो छान झाली झोप. डोळा लागायला थोडा वेळ लागला पण आता जागा नवीन आहे त्यामुळे असं होणारच. होईल सवय एक दोन दिवसात. सवय कशाला? तुषारने सांगितल्यावर लगेच निघावं लागणार. काय झालं तुम्ही अशा का बघताय माझ्याकडे? काय नाही आमच्याकडे आम्ही मालकाचं नाव घेत नाही. अहो मला आधीपासूनच सवय आहे. बर तुम्ही आवरून घ्या मी माझी कामं उरकून येते. तुळसाबाई मला पण तुमचा मळा बघायचा आहे. चला मळा पाहायचा आहे ना. मला वाटतं मी उद्याच घरी जाऊन येतो. आणि किती दिवस असं लपून राहणार आहे इथं? एक ना एक दिवस तर परत जावंच लागणार आहे ना. मी काय म्हणते तिथलं प्रकरण थोडं थंड होऊ दे ना मग आपण दोघही जाऊया. नाही ग फार वेळ नाही काढता येणार इथं. मला जावंच लागेल. मग तू मला एकटं सोडून जाणार आहेस इथे? ठीक आहे मी पण येते तुझ्या बरोबर. काय बोलतीयस तू? काही झालं तरी आपल्या मुलाला मी नाही संकटात टाकू शकत. आणि माझं काय? तुझी काळजी वाटते म्हणूनच सांगतोय ना मी. त्या तुळसाबाईंच्या नजरेसमोर राहिलीस तर मला टेन्शन नाही. अरे पण आता पण नाही बीड नाही. मी सगळा नीट विचार केलाय. उद्याच भाऊरावांशी बोलून घेतो आणि फार दिवस इथं राहणं पण बरं नाही ना. आलोच ऐक. म्हणे सगळा विचार केलाय मी. आणि आपलं काय?
नेहा अगं एकाच दिवसाचा प्रश्न आहे. आम्ही परवा सकाळी येतोच आहे ना. तू ऐकणारच नाहीयेस का माझ? नेहा ऐक ना, हे बघ अगं फक्त एका दिवसाचा प्रश्न आहे. नेहा नेहा सावकाश सावकाश. आई रागात पोरग रागात, आई दुःखात तर पोरग भी दुःखात, आई खुशीत पोरग भी खुशीत आनंदात असते बघ. आज की नाही मी तुझ्या बाळाले गोष्ट सांगणार आहे. बर का बाळ, तुळसा आजीची गोष्ट ऐकणार नव? सांगू. हू म्हणते? हो म्हणते. एका छोट्याशा गावात एक मोठ झाड होत. झाडाला हिरवी हिरवीगार पानं, गॉड गॉड फळं त्याच्या नाजूक फांदीवर झुलायची. लई साजरं दिसायचं झाड. त्या झाडावर एक घरट होत. घरट्यात कावळा आपल्या कुटुंबासोबत सुखानं नांदत होता. एक दिस काय झालं, एक विषारी नाग त्या झाडाच्या पायथ्याशी आला आणि घुटमळू लागला. पारचित्र बदलूनच गेलं. झाडाची पानं झडून गेली, फळ झडून गेली, काळ 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 ठिक्कर पडलं झाड. त्या विषारी नागाची कावळ्याच्या घरट्यावर नेहमी नजर असायची. कावळ्याने अंड दिलं की यांनी गळून टाकलंच. कावळा नेहमी चिंतित असायचा. पण एक दिस एक चिमणी त्या झाडावर आली. तिनं पण आपलं इवलूस घरट बांधलं, इवडूस अंड दिलं. कावळ्यानं डोकं चालवलं, आपला अंड चिमणीच्या घरट्यात नेऊन ठेवलं आणि चिमणीचं अंड आपल्या घरट्यात ठेवलं. नेहमीप्रमाणे काळ्या नागानं अंड गिळलं, पण कावळ्याचं अंड शाबूत राहिलं. त्यातनं इवलूस पिल्लू बाहेर आलं. कावळा आपल्या पिल्लासोबत सुखात नांदू लागला. मला आई म्हणतीस ना, मग घ्यायच. पण मला एक प्रश्न आहे, मग नक्की काळा कोण, कावळा की साप? साडी नेसायची हा.
आज खरंच तुम्ही मला आईची कमी भासू दिली नाही. बर, आता आज जाऊन आवर, तुझ्या मालकाला उद्याला जायचं आहे. हो बाजूला, मी करते पॅकिंग. हा, थँक्यू. मी थँक्यू म्हणालो असाच चेहरा पाडून राहणारच का ग तू? मी सांगितलं ना, एकाच दिवसाचा प्रश्न आहे. आणि असंच पाठवणार तुम्हाला? माझं मन तरी लागेल कशात? तू निश्चिंत राहा, माझी काळजी करू नकोस. आधी असं वाटलं होतं की मी एकटी पडेन, पण एक दिवस तुळसा काकूंसोबत राहायला काहीच हरकत नाही ना. करेक्ट आहे. आणि हो, एक गोष्ट लक्षात असू द्या, तुमची बायको आणि तुमचं हे इवलुसा बाळ तुमची वाट बघतंय. अरे हो, मुलासाठी यावंच लागणार ना आपल्याला परत. तुला कितीदा सांगितलंय असं मुलगा मुलगा करत जाऊ नको म्हणून. हे बघ, मला पक्की खात्री आहे आपल्याला मुलगाच होणार आहे. जे होईल ते आपलंच बाळ असणार आहे ना. मग तो मुलगा असू दे किंवा मुलगी. समजलं? समजलं? नाही समजलं? नाही समजलं? मग जा. ते मी कपडे वाळत घालत होते. तू चल आत, उगच उन्हाचं उभं राहू नको. चल चल. आत्ता जी तुला बया दिसली ती माझी सून आहे, माझ्या पोराची, प्रतापरावाची बायको, लक्ष्मी. लई वर्ष झाली आमच्या बी घरात पाळणा हलणार होता. लक्ष्मी पोटोशी होती, आम्ही समतीच लई खुशीत होतो. मैं लई जीव लावला तिला, जीवा पल्याड जपलं. आठव्या महिन्यात लक्ष्मी मळ्यातनं येताना पाय घसरून पडली. पडली ती पडली पोटावरच पडली.
मला विस्कोट झालं. सगळं इस्कोट पोट कापून गेलेला पोर बाहेर काढायला लागले. लक्ष्मीला ते दुःख सहन झालं नाही आणि तवा धरणार तिनं जैतोण शिवला आपलं. ते आज पत्र उघडलं नाही. समजा इस्कोट झाला आणि तुमचा मुलगा कुठे असतो? तो शहरात असतो कामासाठी. येतो कधी मधी. पण हाय काय काय आहे म्हणून यायचं त्याने इथं? कशासाठी येईल माझं पोर? तुम्ही असं रडू नका. तुषार आणि मी तुमच्या मुलासुनीसारखेच आहोत ना. आणि आमचं बाळ तुमचं कोणीच नाही का? आता चूल पेटवायची ना. पण मग लाकडं कुठे? गवाधनं सांगितलं होतं त्या लक्ष्मीला सरपण आणून ठेव. पण नाही, दिसभर कुटुंब वरती कुणास ठाऊक. निस्ती गळ्यातली थोंड झाली आमच्या. हुका पोसते मी लिला. कुठे गेलतीस मरायला? आता बघतीस काय? ठेव खाली ठेव. डोळे फाडून काय बघत उभं राहिलीस? हो बाहेर बाहेर जा म्हणतीय ना. मग आणि थांबतीतच मी येते. तू आणि कसले विचार करतीयस? त्या काय तोंडीचा नग विचार करूस. आले बाईस थांब जरा. कस असत माहितीये, ज्याचं त्याचं भोग असत्यात त्या भोगानं सरलं पाहिजेत. तू विचार करू नकस, तब्येतीवर परिणाम होईल तुझ्या. अगं बाई बाई, ही बाई ना थांबायची नाही. आले म्हणून सांगितलं ना तुला. हे बघ, मी जरा घराकडे जाऊन येते. हा आणि हा, आज रात्रीला तुझ्या संगतीत मी इथंच झोपणार आहे. काळजी करू नकस. मी येतो जरा लक्ष दे याच्याकडे. हा झाले आलेच मी. अग ऐका, लक्ष्मीबाई तुळसाबाई मगाशीच घरी गेल्या. त्या घरी गेल्या मगाशीच.
काय झालं? बरी आहेस ना? हो, पण इकडची मुलं किती बदमाश आहेत. चल काय झालं? चल आज चल आठू. अहो पण अहो काय झालं? मुलं आलती? किती आलती? एकटाच होता. तुझ्याजवळ आलता त्यो? नाही, लांबूनच पळाला. हे बघ, तू त्याच्याजवळ जाऊ नकस. आज एकटा आलता, उद्या आणि तो गजर घेऊन येईल. त्यांच्यापासून लांब रा. तो तर किती गोड होता आणि त्याला माझ्या बरोबर खेळायचं होतं. मी लांब कशाला राहू? उगाच आता तुला सांगितलं ना एकदा त्या पोरापासून लांब राहा म्हणून. हे बघ, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत मला. मी सांगते तेवढं ऐकायचं, त्या पोरांपासून लांब राहायचं, कळलं? मला झोप येते आता. हा जा जा झोप जा. तुम्ही झोपला नाहीत अजून? नाही, झोपच लागेना मला. तू झोप, तू झोप. रात्री झोपला नाहीत तुम्ही? एक दोनदा मी मध्ये उठले तेव्हा पाहिलं तुम्ही जागेच होत्या. रात्रीचा डोळाच लागला नाही मला. झोप कशी ती आलीच नाही. आणि सारखं सारखं काय विचारतीयस? ये सारखं सारखं कशा पाय येतीयस तू इथं? काय काम असते तुझं इथं? हा जा. गे. जा जरा सांग तिला, म्हणावं मळ्यातली सगळी कामं उरकून घे. मी सांगितले म्हणून सांग. निस्ता तारास देते ग बाई. हे
हित काय करतेस तू? आणि हे त्या कार्ट्याने दिलं तुला? हो त्या मुलांनी मुलो 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 कितींदा सांगायचं तुला त्या काट्यांपासून लांब राहा म्हणून, आणि नुसतं मुलं मुलं काय करतेस? एकदा सांगून कळत नाही तुला? हा आत दे इकडं. असं काय करतेस? हे जे मी सगळं तुला सांगते बोलते तुझ्या भल्यासाठीच ना? मग राहू द्या माझं भलं. ही सगळी नाटक आहेत तुमची. तुम्ही जे लक्ष्मी बरोबर वागता ना ते तुमचं खरं रूप आहे. कशाला उगाच प्रेम आणि काळजी असल्याचा आवडता? आता असं टकोरं पिल्यावर काय करायला लागलीस? अपशकोनी बाई आहे ती. वांस आहे वांस. एक मिनिट एक मिनिट. माझा ना या फालतू गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये. माझ्यासाठी ती फक्त एक बाई आहे. हे बघ, हे तुझं ना शहरातलं ना पिटपीर पिटपीर ना माझ्यापाशी नाही चालणार बरं का? हो दे पर समजेल. काय काय समजेल? बोला ना काय समजेल? तुझ्या नवऱ्याला बरगा पाहिजे. तुम्हाला कोणी सांगितलं? समजत हवाय मला. आणि सांगू तुझ्या पोटात पोरगा नाही, पोरगी आहे पोरगी. ते पण ठावाय मला. काही बोलू नका तुम्ही. काय पण नाही ग, गावातल्या खेड्यातल्या बाया आम्ही. करुदर बाईच्या हालचालीवर ना आम्ही बरोबर अंदाज बांधतो आणि आमचा अंदाज चुकत नाही. खरंच बाई, तुझ्या नवऱ्याला जर कळलं पोरगाने पोरगी आहे लई वाईट वाटेल त्याला. शी किती घाणेडे आणि बुरसटलेले विचार येतो तुमचे. चला बाहेर या अशा बनावटी दुनियेतून. मी नाही, तू जगतीयस बनावटी दुनियेत. तुला आता कळणार नाही हे जे मी बोलते ना. होऊ दे पोर, बराबर समजल तुला. पुरी ऐकलं का? अगं भाई दे दोन घास खाऊन घे. चल आता राग रुसवा सोडा. निये बाबा आता थोड्याच वेळात येतील हा, आणि तुला आणि मला इथून भर घेऊन जातील. आई आहे ना तुझ्या बरोबर. ऐकलंस का ग? आता ये की भाई ये. तू पण ये ना खेळायला, रोज नवा खेळ ये नाई खेळायला. आलास पुरा, तुला बघितलं की लई बरं वाटतंय बघ. अरे जखम भरली की तुझी? मला दिलेलं औषध आणि लाव म्हणजे पाक बरं होईल बघ. तुषार अगं सावकाश सावकाश ने सावकाश. काय 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 झालं ने? काय झालं ने? काय झालं काय झालं? म्या एवढी राहायला जागा दिली पोरी म्हणे जीव लावला तरी बया मला चुलट चुलट बोलत असते नुसती. किती खोट बोलते. अरे खोटारडी ही बाई. हा म्या खोटारडी? वय बाई वय बाई म्या खोटारडीच. चूक झाली माझी. तुझ्यावर पोरीवाने जीव लावला ना ते चुकलंच बघ माझं. तुषार तिचं काही ऐकू नको, नाटक करते ही बाई. म्या तू आधी शांत हो. एकतर त्यांनी एवढी मदत केली आपली आणि तू हे काय बडबडतीयस? माफी माग त्यांची. मी सांगितलंय माफी माग. नाही सॉरी, मला माफ करा.
मी तुमच्याशी असं वागायला नको होत. असू दे ग, असू दे. तुझ्यावर राग धरण असं कधी होईल का? पोरीवानी आहेस तू मला. बरं आता मी येते. तुम्ही दोघ राजा राणी वाणी गोड बोलत बसा. अगं माझी बायती काकाचा होय. चला चल. हिच्या गोड बोलण्यावर जाऊ नको. तुषार, फार विचित्र आहे ही बाई. मला खूप भीती वाटते. काय बोलतेस तू हे? मला जे जाणवत आहे तेच बोलतेय मी. उगीच नाही एवढी काळजी घेते माझी. तुला माहितीये, तुला तेल घालून पहारा ठेवू नये माझ्यावर. का? तिच्या सुनेला बाळ होत नाही ना, म्हणून तिला आपलं बाळ हवंय. न्या तुळसाबाई. हो तुळसाबाई. तुषार, मला इथे नाही राहायचंय. आपण जाऊया ना. मला खरंच नाही राहायचंय इकडे. हे बघ, मला माहितीये की तुझा विश्वास नाही आता माझ्या बोलण्यावर, पण मला नाही राहायचंय. माझा एक तुषार, प्लीज इथून मला घेऊन जा. मी नाही शांत होणार आणि मला नाही राहायचंय. ऐकून घे माझं. मी बरोबर असल्यावर तुला कशाचीच भीती वाटत नाही ना? मग आता काय झालं? एवढी का घाबरलीस तू? तू तू इकडे, तू इथे बस. आधी शांत हो आणि काही घाबरण्यासारखं नाही. काही होणार नाहीये. तुला किती वेळा सांगितलंय की ती बघ, बाहेर उभं राहून सगळं ऐकते आपलं. कोण आहे बाहेर? तूच बघ ना. कोणी नाहीये बाहेर. काय उकास डोक्यात घालून घेतलंयस? मी काही डोक्यात घालून घेत नाहीये. लक्ष्मीला आणि त्या निरागस मुलांना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तुषार, म्हणून म्हणते ना मी, मला नाही राहायचंय. तू बॅग भर आधी, मी नाही राहणार. निघो आपण. शांत हो तू आधी. चाललोय ना. शांत. काही नाही होणार आहे. चला ये सावकाश. सावकाश. हाय का तुषार? लई वर्ष झाली बघ ह्यांच्या धाकल्या भावाचं, केदार रावाचं,
आम्ही लगीन लावून दिले का पोरीशी. नाव कावेरी, पण अक्ष हडळ होती. हडळ त्या हडळीने घरात प्रवेश केला तसा माझ्या सोन्यासारख्या संसाराचा पार इस्कोट झाला. अग एक नाही, दोन नाही, चार चार पोर होती मला. तीन बारकी आणि मोठा प्रतापराव. ती हडळ जशी घरात आली, काय तिनं माझ्या बारक्या तीन पोरांवरती भूलच घातली. बघ, झपाटलं का तर झाली माझी पोर. माझ्या विरुद्ध माझ्याच पोरांच कान फुकायची. माझी पोर माझ्यापासून तुटतच गेली. माझी तिन्ही पोर तिच्या भाऊ तीच पिंगा घालायची. बघ, मला तर काय करावं कळदा झालं. तिला तीस केलं. म्या म्हणलं बरं झालं, एकदाच तिला पोर होईल तर माझी पोर माझ्याकडे परत येत्या. आणि कसलं काय, तसं काय बिघडलं नाही. मी केदारावाला अर्जव केलं, त्यांनी सांगितलं, त्याने बी तिला लई समजावलं. पण भैया, कुणाचं ऐकना, हट्ट सोडी ना आपला. नवरा बायकोचं भांडण झालं जोराच. तस तिने केदारावाचा जीव घेऊन वचपास काढला. आम्ही केदारावाची किकाळी ऐकली आणि धावत सुटलो मण्याकडं. म्हटलं का ग बाई, का केलास असा घात, तर उलट तीच बरळा यायला लागली. आणि काय सांगू बाई तुला, केदारावाच्या रक्तानं माखलेला सुरा घेतला तिनं आणि सवताच्या पोटावरनं चारखन फिरवला. आम्ही बाई बघतच राहिलो. तिला धरायला धावलो तर तिनं काय केलं, तो सुरा सवताच्या गळ्यावरनं फिरवला. कावेरी गेली, पण या घरावर काळी सावट मात्र तिची तशीच राहिली. ती गेली तरी माझी पोर झपाटल्या गतच करायला लागली. तिच्या संग मळ्यात खेळायच्या भाता करायला लागली. एक दिवस मी उठले, सगळी इकडं सामसू. माझ्या तिन्ही पोर माझ्या तिन्ही पोरांना हडीळीनं हिरे ढकलून मारलं ग. मोठा प्रतापराव, माझ्या थोरल्या पोराची बायको लक्ष्मी, जवळ तिला आठवा महिना लागला तशी कावेरी आणि माझी बारकी तिन्ही पोरं तिला दिसायची. ती पण झपाटलगत झाली आणि तिनं बी आपल्या पोटावरनं सुरा फिरवून घेतला. माझ्या लेकाचं दुःख मला बघवणं झालं. दोन लग्न केली मी माझ्या पोराची. दोन्ही येळेला आठवा महिना लागला की त्या हडळीनं डाव साधलाच. मी आपण येडा उचलला. पुण्यांदा मी प्रतापरावाचं लगीन केलं आणि त्याला दूर तिथं शहरात पाठवून दिलं. मांत्रिकानं सांगितलंय, कंची बी पोटूशी बाई या घरात तीन दिस तीन रात्र काढल, आपल्या पोटच्या पोराला जगवल, तर या माझ्या घरावरच त्या कावेरीचं सावट कायमच दूर होईल. देवाची करणी कशी बघ, तुषार आणि तू दोघ बी इथं आलास. आधी ऐकलंस, माझ्या प्रतापरावाची बायको पोटूशी आहे तिथं शहरामंदी. तू इथं राहून तुझ्या पोराला जगिवलंस, त्या हडळीपासून वाचिवलंस, तर माझ्या घरादारावरच माझ्या पोरावरच तिचं सावट कायमच दूर होणार. माझ्या घराला बी वारस मिळणार
म्या भी आजी होणार. तू आई आहेस, म्या पण आहे. हे शब्द मी माझ्या लेकरासाठी करते. तू इथे राहून त्या हडळीच्या सावटापासून त्याला जगी हो. माझ्या घरावरच सगळं सावट घाली हो. जर पळायचा प्रयत्न केलास तर माझा परताप तुला सोडणार नाही. काळजी घे. आणि हा तुझे गाणं म्हणतीस मी नाही ते म्हणू नकस. कावेरी माझ्या पोरांसाठी ते गाणं म्हणायची. आजही म्हणते ते. येते मे कळशी. Thank you.
घाबरू नको. मला छोटी पोरगी कधीच नाही बघितली. कशी असते छोटी पोरगी सांगा ना, बोलत का नाही तुम्ही? बाई सांगते छोट्या पोरी लई गॉड दिसते. सुंदर डोळ, लांब केस आणि हसतात बी लई छान. नाजूक असतात का पोरी? याच्यात पोरगी आहे ना, ते तिला बी घेऊन जातील. पण तू घाबरू नकोस, आम्ही आहोत. बाई आली, चल आमच्या बरोबर खेळायला. भासेत, हे फक्त भासेत. मला तुझं बाई म्हणाल होतं की तुला मुलं दिसतील पण ती खरी नसतील. हे भासेत, हे खरं नाहीये. हे भासेत.
मेली ना हिम्मत तरी बघ तिची पळून जाण्याची शोधा तिला शोधा बघ बघ जरा प्रताप या खोलीत असाल उघड दरवाजा अशी नाही उघडणार ती रोज़ नवा खेला साता
लक्ष्मी नहीं ह्या आपल्या काय बी कामाच्या नाहीत. ह्याचने असंच मोकळं सोडलं तर कुठं तर वागतील. त्यापेक्षा संपूर्णच टाक. सगळ्या भासांचा काहीतरी अर्थ आहे. काय बोलवते? पुरगी आहे ना. कशा दिसतात बघ छोट्या पोरी? लहान पोरी ना. लई गोड दिसतात बघ. सुंदर डोळ, लांब केस, येण्या आणि असतात बघ लई गोड. पण लहान पोरी लई नाजूक असतात बघ. पण ते तिला घेऊन जातील ना? अरे पण म्या नाही माझ्या पोरीला घेऊन जाऊ देणार कोणाला. घाबरू नकोस, आम्ही आहोत. खेळायचं खेळूया ना मग. आपण सगळे खेळूया. या भाऊजी बघा, हा इतके अंदाज सांगून काय बी फरक पडत नाही. आता बघा ते कसं घेऊन बसले माझ्या पोरासने. सांगितलं होतं ना तुम्हाला बघा. ऐका ए, सांगितलं होतं ना मी तुला आपल्या पोरीला घेऊन जावंच लागल. आमच्या घराण्याची परता येते अगदी वाड वडलापासून चालत आलेली जुनी रीत आहे ती. कशाला या पोरासनी उलट पालट शिकवी त्यास? काय डोस का फिरले का काय तुझ? हा सौता पोरीला जन्म देणार आहे आणि माझ्या पोरासनी फितवतीया? काय नाही चांगला हाणून काढा तिला. त्याच्या अक्कल यायची नाही ठिकाणावर. आता बातन नाही आतनच समजतो. Thank you.
तुषार ते कावेरीच्या नवऱ्याने ना वाईट केलं खूप. त्या लहान मुलांनी ना विहिरीत उडी मारली. खूप भयानक आहे घर. मला नाही राहायचं इथे. खूप भयानक आहे घर. घाबरू नकस. तीन दिस गेलं, तू वाचलीस आणि तुझी पोरगी भी वाचली. माझी मुलगी? कुठे माझी मुलगी? कुठे? अग हाय हाय, माझ्या प्रताप संग खेळती या. जा बघून घे जा तिला. जा पहिल्यांदा आणि शेवटच. आला औंधा पण पीक पाणी चांगलं येणार म्हणायचं. रावतीला Thank you.
आज खेळायचं आहे. मी माझ्या बाळाला नाही मारणार, नाही मारणार मी माझ्या बाळाला. नेहा कशी आहेस तू? मला आता सोडलं या लोकांनी. गेले 3 दिवस मी कसे काढलेत माझं मला माहिती. तुला आणि आपल्या बाळाला पाहिलं तेव्हा आता जीवात जीव आला. ए नेहा, काय झालं? अशी काय बघतीयस? सावकाश सावकाश. काय झालं? त्या दिवशी तुम्ही मला एक गोष्ट सांगितली होती ना, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. फरक फक्त एवढाच आहे, तुमची गोष्ट अपूर्ण होती, माझी पूर्ण आहे. तुमची गोष्ट खोटी होती, माझी खरी आहे. कसली गोष्ट नेहा? काय सगळं? या घरातल्या लोकांनी आपल्या सुनेला तिच्या 8व्या महिन्यात जिवंत जाळून मारलं. छा छा, समजा खोट आहे. खोट? खोटी तर तुमची प्रथा आहे जी बायकांना बांधून ठेवते. भरघोस पीक यावं म्हणून तान्ह्या निरागस मुलींचे बळी दिले जातात, जे तुम्ही दिलेत. आता आमच्या रीती भाती प्रथा तुला काय कळायचे ग? अगं त्याच्या आधारावर तर जगतो आम्ही. असं म्हणतात एक स्त्रीच स्त्रीची मोठी शत्रू असते. तुमच्यासारख्या बायका स्वतःच्या अस्तित्वासाठी निरागस मुलींचे जीव घेऊ शकतात. ए बाय, त्याला जीव घेणं नाही म्हणत, तशी परथा आहे. हे जीवाचं दान आम्हाला द्यावंच लागतं, द्यावासाठी एवढा त्याग करावाच लागतो. त्याग? हा. त्यागासारखे शब्द तुमच्या तोंडी नाही शोभत. याचा तू तोंड रावर का? माझंही तोंड बंद करणार आहात का आता, जसं कावेरी आणि बाकीच्यांचं केलं? कावेरीला जिवंत जाळलं तुम्ही. आपलं बाळ जगावं म्हणून शेवटपर्यंत तिने प्रयत्न केले, पण त्या 3 दिवसात कुणी नाही फिरकलं तिच्याकडे. ती मेली पण तिची गोष्ट जिवंत राहिली. तिच्या आत्म्याने तिचं सत्य इथे येणाऱ्या प्रत्येक गर्भवती बाईला तिच्या 8व्या महिन्यात सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिचं दुःख कोणालाच नाही कळलं. कसली कथा, कसली व्यथा. आणि काय चुकलं आमचं? तिनं माझ्या भावाचा खून केलाय, अशी सोडून द्यायची वय तिला? वय? आणि मी सवता सवता बघितलं माझ्या डोळ्यांनी केदारावाचा खून करताना. डोळ्यांना भासही होतात तुळसाबाई. भास? पण कावेरीने या 3 दिवसात ह्याच भासांमधून मला एक सत्य सांगितलंय. एवढ्या वर्षाची परंपरा तिला मानित नाही. फक्त आपल्या पोरीला वाचवते. आज तू माझ्या डोक्यात गेलास, आता नाही सोडणार तुला.
ए पोरानो बघून घ्या त्या घराण्याच्या आपल्या परंपरेच्या आड जो येईल ना सच्चायचं किती सण करायचं का तुझं त्या दादा वहिनीचं तुझ्या पाय ऐकून घ्या लागते मारणारच मला मार मार मला माझ्या पोरीला नका मारू नका मारू माझ्या पोरीला आता तुला सोडत नाही आज तुझाच मुडदा पाडतो हे सोड तुमच्या गैरसमजांमुळे सगळ्यांनी कावेरीचा जीव घेतला मग माझ्या तीन पोरांनी तिने मारलं त्याच काय इथे येणाऱ्या प्रत्येक गरवार बाईचा खून केला तिनं त्याच काय खोट आहे साफ खोट आहे हे तिने फक्त तुमचा वंश वाढू दिला नाही इथे जन्माला येणाऱ्या मुलांना तुमच्या घाणेरड्या संस्कारांपासून आणि तुमच्या या विकृत प्रथांपासून मुक्त केलंय तिने आणि हो बायकांचा खून तिने नाही तुम्ही केलाय कावेरीचं कोडं जर मला उलगडलं नसतं तर माझाही बळी गेलाच असता तुझी वेदना आणि तुझं दुःख कोणालाच नाही कळलं पण मला सत्य कळलंय तू जे भोगलंय ते मी जगा समोर आले कावेरी माझ्या पायाला नको माझ्या पायाला नको तू जर आज माझ्या पायाचा जीव घेतलास ना तर पुन्हा एकदा एका आईवरांनी आयो आणि मला माहितीये तू ताईचं दुःख समजू शकते माझ्या बाळाला नको मारू आणि माझ्या बाळाला इथून बाहेर पडायला मदत कर कावेरी कावेरी तुझ्या अपराधाने शिक्षा झाल्याशिवाय मी माझ्या बाळाचं नाव नाही ठेवणार मला आणि माझ्या बाळाला मदत कर कावेरी माझ्या बाळाला मारू कावेरी कावेरी तुझ्या मातृत्वाची शपथ आहे तुमच्या कोणाचीच भीती वाटत नाहीये रानटी जनावर आहात तुम्ही ए आता तुझं थोबाड बंद कर आपल्या अवकातीत राहा बाई माणसानं बाई माणसासारखं राहावं बाई एक आई पण असते हे विसरू नका हे बघ झालं गेलं समद इसरूंच या तीन दिवसानंतर माझ्या घरा दारावरच पोरा बाळांवरच सगळं काळ सवट निघून गेलंय तू येतारा आमच्या सोबत आम्ही समती सुखाने राहूया माझा मांस वाढू जर तू माझं ऐकलं नाहीस तर नाईलाज म्हणून आम्हाला तुला बी मारावं लागल तुम्ही फक्त जीव घेऊ शकता या सगळ्यातून फक्त लक्ष्मी वाचली कारण तिने स्वतःहून तोंड बंद करून घेतलं होतं हा पण मी गप्प नाही राहणार काय झालं
बाईकडून असं काही ऐकायची सवय नाही ना तुम्हाला? काय कराल आता? आपल्या मुलाला मला मारायला सांगाल ना? हा तुषार, खरं तर कालच मी इथून निघून गेले असते, पण तुम्हाला तुमच्या पापांची जाणीव करून द्यायची होती. आणि महत्वाचं तुषार, नाही नाही प्रताप राव, तुझ्यासारखा नामर्द या जगात नाही पाहिला मी. हे बाळ जन्माला येईल, पण मी ते तुझ्यासारखं नाही होऊ देणार.